जय भीम आता हा आहे का माय बाप अहो मी तुम्हाला मानाने जय भीम केला नव तुम्ही गपच अहो जय भीम काय साधा सुद्धा सबुद आहे वय हा अहो भीम म्हणजे कोट्यावधींचा उद्धार करता घटनाकार गांधीजींचा जीवनदाता जय भीम म्हणजे प्रतिष्ठा आहे स्वाभिमान आहे मान आहे जेव्हा कुणी तुम्हाला जय भीम करल तर तेवढ्याच खामक्या आवाजात हो तुम्ही देखील जय भीम म्हणायला पाहिजे कस जय भीम अँग माय बाप तुम्ही इथं मला बोलावलं मला हार दिला हा हार म्हणजे त्या जातीयवाद्यांची हार आहे बघा हा अहो गळ्यात मडकी कमरला खराटा आणि हातात घुंगराची काठी वागवली आमच्या वाडवाडलांनी वागवली का नाही का बरं वागवली अहो या जातीयवाद्यांना आमच्या इटाळ व्हायचा न व अहो ये पार आमच्या जिंदगानी व पाचापाचा थुकायचे व त्याची त्यांना सुदीक वाटायची नाही आमची थुकी उडाली का त्यांना इटाळ आमची थुकी त्यांच्या अंगावर उडू नये म्हणून आमच्या वाडवळांच्या गळ्यामध्ये गाडगी आणि मडकी थुकायला आलं की त्यामध्ये थुकायचं त्या वेळेला डांबरेच्या सडका नव्हत्या शिमेंटच्या सडका नव्हत्या मातीचीच माती रस्ते होते आमचे वाडवडील त्या मातीच्या रस्त्याहून चालले का त्यांच्या पायाचे ठसे पडायचे ना मग त्या पायाच्या ठशावर या देवांचे पाया पडले का इटाळ व्हायचा न हो या भूदेवांना इटाळ होऊ नये म्हणून आमच्या वाडवाड्यांच्या कमराला खराटा का त्यांचं पावलाचं ठस पडलं का लघुलग लो खराट्याने ते बुजून जावे अंग असोत मग तुम्ही म्हणाल हातात घुंगराची काठी का सांगतो ना त्याच आहे का आपलं तोंड लय वांगळ असत ले दुवाड वाढ असतं त्यांचं लोक गोड असत आपलं तोंड त्यांना दिसलं का त्यांचा दिस वांगळ जायचं तो दिस वांगळ जाऊ नये म्हणून आपल्या वाडवडिलांच्या हातातली काठी वाजली कारौ। हा? का त्यांनी त्या तिकडं तोंड करावं असं कुत्रेवानी जीन होत बघा आपण बघतो ना सडकला एखादं मेलेलं जनावर असत हा आणि कुत्रे कचे त्याचे लचके तोडत असतात तसे तो लचके आपले वाडवडील वाड़ कुत्त्या जनावरांचे तोडायचे बघा असं जिन होत या जिन्यातून आपल्याला भारेर कुणी आणलं आता लोक म्हणतात का पोर जलमलं का पाच दिवसामध्ये सटवी येते आणि त्याचं नसीब लिहून जाते आता या सटवीने आपल्या नशिबात काय लिहलं गाड्यावर मजुरी लाचरी दलिंद्री येसकरी पण या सटवीचा सा खामक्या साठवा भेटल्या गाड्या त्या साठव्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा या भाग्यविधा त्यांनी आपली आशीन शिब लिवली गड्याव का बघता बघता यश कराचा पोर कलेक्टर झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला वकील झाला प्राध्यापक झाला मोठमोठा अधिकारी झाला हा ही किमया बाबासाहेबांनी केली जगामंदी या वेळेला कोट्यावधी लोकांना माणसा आणण्याचं काम कुणी बी केलं नाही बघा हा तर माझे बाबासाहेब लय मोठे देश पण देशभक्त म्हणलं की बाबासाहेबांचं नाव कोणाला आठवत नाही गाड्या आता तुम्हाला सांगा बाबासाहेबांचं काम हे नव्वद टक्के लोकंपाय होतं बघा तेहतीस टक्के हा मागासवर्गीय तेहतीस टक्के इतर मागासवर्गीय मग समजा आया बहिणींच्यासाठी हिंदू कोड बिल म्हणजे नव्वद टक्के लोकं पाय बाबासाहेबांनी काम, काम केलं म्हणजे खरं देशभक्त झालं का नाही हा पण कुणी नावच घेना बाबासाहेबांची देशभक्ती लई मोठी होती तुम्हाला त्याचं काय म्हणतात उदाहरण देतो बघा त्याचं काय एखादी आहे आपल्या पोराला जुलून देते दूध पाचती पाणी पाचती गोडधूड खाऊ घालती आंगडो टोपडं देते त्याला शिक्षण देते मोठं करते आणि इस्टेट देते एवढी इस्टेट मिळाल्यावर त्या पोराने जर का थोडीशी सेवा केली तर लई मोठी गोष्ट झाली बाई हां पण समजा एखाद्या आईनी पोहराला जलूम दिला आणि उकळीडवर फेकून दिलं दूध बी पाजलं नाही पाणीसुद्धी पाजलो नाही ना हे राग रा केला जलूम बरं अपमानच त्यामधून बी त्या पोहराने शिकून मोठं झालं झोरका आपल्या आईसाठी महाल बांधला आणि त्या महालामध्ये नेऊन त्यांनी तिची सेवा केली तर त्या पोहराचे प्रेमाची सर मायाची सर कुणाला येणार असं आहे बघा आता बाकीच्या पुढाऱ्यांना काय इथल्या धरती मातेने प्रेम दिलं ना माया केली इष्टेट दिली मान मरातब दिलं समज दिलं आणि मग त्यांनी स्वातंत्र्यपाय दोन चार काठ्यालाट्या खाल्ल्या दोन चार दिवस उपाशी राहिले समीद्र जवळ आला म्हणून उडी टाकली म्हणून लय झालं वय पण बाबासाहेबांना पाणी सुद्धी पिऊ दिलं नाही राग राग अपमान पण एवढ्यातून बी बाबासाहेबने बुद्ध धम्म घेतला एवढं नाही एक राज्य घटना लिहिली ज्याला महाल मानत्यात आणि त्या महालामध्ये भारत मातेला विराजमान केलं आता कुणी भी भारत मातेचे तुकडे तोडू शकणार नाही एवढं मोठी देशभक्ती बाबासाहेबांनी केली आता माझे बाबासाहेब का महान होते तुम्हाला ठाव आहे अहो माझ्या बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये भगवान बुद्धाचा संदेश होता माझ्या बाबासाहेबांच्या मानेत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान होता माझ्या बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यात महात्मा फुले आणि शाहू महाराजांची ममता होती माझ्या बाबासाहेबांच्या हृदयात मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त आणि गुरु नानकवाणी समता होती माझ्या बाबासाहेबांच्या लेखणीत सूर्याचं तेज होतं माझ्या बाबासाहेबांच्या आतड्यात संत रोहिदास संत तुकाराम संत कबीर संत गाडगे महाराज संत कैकाडे महाराज यांच्या वाणी एक पचवायची ताकद होती माझ्या बाबासाहेबांच्या पायामध्ये जग पादक्रण करणाऱ्या बौद्ध भिक्खूंचं सामर्थ्य होत माझ्या बाबासाहेबांची महानता मी काय वरनुगाड्यावं हो। मी बापडा काय सांगणार हो व ज्यांना साहित्य सम्राट म्हणतात असे लोक शैराण साठे सुदीक म्हणाले का या महामानवाचं चरित्र कथा कादंबऱ्यामध्ये कुणी बी मांडू शकणार नाही असे माझे बाबासाहेब मोठे होते आणि म्हणून बाबासाहेबांच्या पाय जीवावर उदार होणारे लय निघाले लय लोकांनी बलिदान केले आता तुम्हाला ते देव रोडचे शाहीर ठाव आहेत का काय त्यांचं नाव बघा हा भीमशाहीर हरीश चौरे आता लोक म्हणतात का तुकारामानं इठ्ठला आपल्या भेटीला देऊला बोलावलं बरे हे मात्र खेळ गाड्याव का शाहीर चौरेनी बाबासाहेब आंबेडकरांना देहरुळला बोलावलो नुसतंच बोलावलं नाही तर त्यांच्या हातनं भगवान बुद्धाची मूर्ती बसवली धम्मभूमीची स्थापना केली आणि आपल्या नेत्याबरोबर तो बी इतिहासात आजरामोर झाला आता तुम्हाला सांगतो भीमशाही हरिश चौर्य पुरंदरचे बर का ह्या पुरंदरनी लय मोठमोठे नेते दिले बघा आपल्या देशाला भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी नरवीर उमाजी नाईक पुरंदरचे क्रांती सूर्य महात्मा फुले पुरंदरचे आणि भीमशाहीर हरिशौर्य सुद्धी पुरंदरचे या करेच्या पाण्यामध्ये काय जादू वासल बघा <coughs> हा भीमशाहीर पक्का भीमदास झाला आता त्याचं काय झालं का बाबासाहेब देवरूळला येणार म्हणून लय प्रसिद्ध झालत हे लांब लांबून लोक आलते गाड्या कर्करोू आले बैलगाड्या करकुआ आले सायकली करून आले पायी आले आगीन गाडीने आले ही तोबा गर्दी आता बाबासाहेबांना तर यायला उशीर झाला बाबासाहेब याय ना बाबासाहेब याय ना बाबासाहेब या ना म्हणून लोक वरडायला लागले ना आता तिथं पोर ते म्हणाले ना ऐक कशाचे या त्यात बाबासाहेब या गल्लीतल्या पुढऱ्याचं काय ऐकतात बाबासाहेब अगो आया आया भीमशाहे चौऱ्यांनी ऐकलं ना ते ते म्हणाले माझे बाबासाहेब येणार म्हणजे येणार मला शब्द दिलाय ते येणार पोर म्हणाली ए शाहीर हा नाय आले बाबासाहेब तर देणार का जीव जीव देणार हो देईन बाबासाहेबांच्या परीश माझा जीव मोठा नाही जर का बाबासाहेब दोन वाजेपर्यंत आले नाही तर येणाऱ्या ना आगीन गाडी खाली मी जीव देईन झालो का आता ये कुणावानी कुणासाठी थांबते वय हा घड्याचा काटा काटा तर सरकाय लागला दोन वाजले ना आता काय टारगटपोर म्हणाले हे शाहीर आलं नाही तर बाबासाहेब ओ द्या की जीव द्याके जीव चालू हे पोळ सुटले भीमशाहीर चौरे गेले आणि रेल्वे रुळावर त्यांनी आपलं डोकं ठेवलं गाडीने तिकडून शिटी वाजवली आता गाडी येणार शाहिरांचे तुकडे तुकडे करणार समदे डोळ्या जीव उतून बघायला लागले आता काय होतोय आता काय होतं आणि काय सांगतो मला ताशा वाजायला लागला टाळ्या वाजायला लागले फटाके वाजायला लागले जयजयकर झाला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो धडा धड धडा गाड्या आल्या हे ते भिंती आले मोठे मोठे पुढारी आले बाबासाहेब गाडीतून उतरले त्यांच्यासोबत डॉक्टर माईसाहेब आंबेडकर त्यांच्या हातामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती ही पांढरी शुभ आल्या आल्या बाबासाहेबांनी विचारलं ना शाहीर चौरे कुठं आहेत झालो का हे टार्गेट पूर्ण आतापर्यंत हेटाई करत होती त्या शाहीर चौऱ्यांची हे पळत गेलं भीमशाहीर चौऱ्यांना आणून बाबासाहेबांच्या भरं त्यांनी उभं केलं बाबासाहेबांचे त्यांनी शाहीर चौऱ्यांनी पाय धरले आणि बाबासाहेबांना विहारामध्ये नेलं बाबासाहेबांनी पांढरी शुभ्र रंगवून आणलेली मूर्ती भगवान बुद्धाची बसवली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न मूर्ती बसवली आणि बाबासाहेब भाषणाला उभे राहिले ही गर्दी बाबासाहेब उभे राहिल्यावर बरोबर शांत बघायला लागले काना जीव उतरून ऐकायला लागले आपली नियुती काय म्हणतात बाबासाहेब बोलायला उभे राहिले ते बोलायला लागले आज या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्ती आपण बसवलेली आहे जो धर्म बाराशे वर्षापूर्वी परागंदा झाला होता त्याच धर्माची आपण इथं पुनर्स्थापना करीत आहोत हा क्षण भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल तुम्ही सारे धन्य आहात हे विहार छोट ठेऊ नका इथं भव्य दिव्य विहार निर्माण करा इथं धम्मपीठाची निर्मिती करा महामानवानी आपलं महासपान जाहीर केलं आणि ते गेले पण भीमशाही चौरेचं मोठेपण कशात तुम्हाला सांगतो आयुष्यभर राखाडले ते कुणीतरी विहाराचं काम करावं कराव कराव आणि शेवटी ते म्हातारे झाले आजारी पडले डॉक्टरांनी सांगितलं शायर जास्त दिसायचे सोबती नाहीत गड्याव शायरांना सुदीक वाटलं की आपण जास्त जगत नाही शायरांनी सांगितलं मला देवरूडच्या धम्मेवर न्या मला महामानवाचं महासपान बघायचंय झालं समदी नातेवाईक आले त्यांना घेऊन आता काय झालं शाहिर चौरे धम्मभूमीवर आले उतरल्या उतरल्या त्यांच्यात काय ताकद आली कोण जाणे हे तर लागले बुद्धविराला परदक्षिणा काय घातली स्तूपा डोकं काय टाकलं टेकलं त्यांना बोलता येणा त्यांची वाचा गेली ती ऐकता येणा त्यांनी खुननं पाठी पेन्शिल आणली हे पळत गेले कोणाच्या तरी घरातून पाठी पेन्शिल आणली आणि त्याच्यावर त्या शाहिरांनी लिहिलं आता महामानवाचं महास्वप्न पूर्ण होण्याची मला खात्री झाली आता मी आनंदाने डोळे मिटले बघा जेव्हा भीमशाहीर चौऱ्यांना खात्री झाली जेव्हा त्यांनी बघितलं आता काम सुरू झालेलं आहे तेव्हा त्यांनी आनंदाने डोळे मिटल असे नेते आणि असे कार्यकर्ते फक्त तुम्हाला सांगतो माझ्या बाबासाहेबांचं मनसुदी कार्यकर्त्या पाहिले तुटायचं आता तुम्हाला ठाव आहे का का समाजापाय काम करण्याचं बाबासाहेबांनी कवा ठरवलं सांगतं तुम्हाला त्याचा असा आहे का बाबासाहेब बडोद्याला गेलते का का बाबासाहेबांना बडुद्याचे महाराज सायजीराव गायकवाडने शिकायला कर्ज दिलं आणि ते कर्ज फेडण्यापया बाबासाहेब बडोद्याला गेल आता बाबासाहेब हे उच्च पुरे देखणे जगामध्ये दे एक नंबरचे बुद्धिमान पर त्या बामन पाहिला त्याची काय किंमत आता बामन लाय किती काय बाबासाहेबांच्या बुट्याच्या वाणी पण पर नाही हे पर लांबून फाईल फेकायचं पाणी सुधी प्यायला दिलं नाही आता बाबासाहेबांना राहायला सुधी घर नव्हतं बाबासाहेब पारशावाने दिसायचे म्हणून बाबासाहेबांनी पारशाच्या खानवडीत खर घेत राहिलं तिथं मला काय सांगू बातमी कळली ना वाद आंबेडकरांनी खाणवळ बाटवली राजच्या बाटवली गोर दिसली काठाला टिकून बाहेर खाला महाराणी खानावर वाटवली रच्या बाराला रक्षला जिथं वळकीचं खुनी नाही जिथं माणूस म्हणून किंमत नाही जिच कुणाचाही थारा नाही अशा ठिकाणी बाबासाहेबांनी रात बाराला फेकून दिलेलं सामान असं सा गोळा केलं आणि झाडाखाली बाराला बाबासाहेब ढसा ढसा रडू लागले त्यांचे आश्रू थांबत नव्हते गड्या त्यांचे आसू स्वतःसाठी नव्हते मायबाप त्यांचे आसू तुमच्यासाठी होते जनतेसाठी होते त्यांनी विचार केला मी एवढा शिकलेला एवढा मोठा इतका बुद्धिमान जग प्रसिद्ध माझी इतरा माझ्या कोर गरीब बांधवाची काय तर असं त्यांनी ठरवलं माणसाला तुम्ही माणूस म्हणून जगू देत नाही का मी संघर्ष करणार त्यांनी संघर्ष केला पण बाबासाहेब थांबले नाहीत बाबासाहेबांनी संघर्ष केला म्हणून आज आपण माणसात आलो म्हणून कलेक्टर इंजिनियर वकील डॉक्टर झाले याची आपण जाण ठेवले पाहिजे आता बाबासाहेब हे जग परिस्थिती झालते नागपूरचा किस्सा तुम्हाला सांगतो नागपूरला बाबासाहेबांना सभेला बोलावलं आता काय झालं का बा लोकं बोला जमलेली बाबासाहेब बोलायचे लोक डोलायचे भाषण संपलं आणि बाबासाहेबांना जेवणा मंडपात घेऊन जायला लागले तिथं एक हवालदार होता त्या हवालदाराने पाहिलं की बाबासाहेबांना जेवायला घेऊन चालले हे पळत गेल ग्याल तो गेला आणि त्यांनी बाबासाहेबांना केलेलं जेवण उष्ट करायला सुरुवात केली आता तिथं कार्यकर्ते होतेच त्यांनी बघितलं पाहुण्यापाय आम्ही जेवण करतो आणि हा उष्टा करतो या धरलान बुखलून काढलं काय आणि त्याला बाबासाहेबांच्या मूर उभा केला आता तोंड काय दडतोय बाबासाहेबांनी त्याला ओळखलं बाबासाहेब त्याला म्हणाले अरे तुला भूकच लागली होती तर मला सांगायचं शेजारी बसून पोटभर जेवू घातलं असत पण शर्मेनी मान खाली जायला असं का वागलास तू सांग मला बाबासाहेब बाबासाहेब मला भूक नव्हती लावली गेली बाबासाहेब मला भूक नव्हती लागली तुमच्या पायाच्या पुण्याने आज हवालदाराची नोकरी मी पोट भर दोन घास खातो बाबासाहेब मला भूकची चिंता नव्हती भूकाची चिंता नव्हती बघ कसली चिंता होती तुला बाबासाहेब धोक्याने बोलून ये लोक तुम्हाला एक घालून मारून टाकतील का काय म्हणून मी तुम्हाला केलेलं जेवण उष्ट करून बघत होतो लाख मेल तर चालतील बाबासाहेब लाखाचा पुष द का बाला बाबासाहेबांनी त्या हवालदाराला आपल्या छातीशी घट्ट धरला आभावानी लिखण करणाऱ्या माझ्या बाबासाहेबांना सबुध सापडला त्या ना ना हवालदाराचं नाव आम्हाला ठाव नाही बघा पण त्या हवालदाराच्या भक्तीची हवालदारी करण्यात आम्ही दिस काढले आता तुम्हाला ठाव आहे का नामांतर जाहीर झालं काय माघार घेतली काय लय अत्याचाराचा आगडोब उसळला आता तिथं नांदेड जिल्ह्यामध्ये कंदर तालुक्यात टेंभोंडी गाव आहे आता तिथं पोचीराम कावळे मातंग बर का ले वीर जय भीमवाला जो येईल त्याला जय भीम काढणार पाटीला सोबा म्हणून जय भीम आता नाम अंतराच्या लढ्यात पोचिराम कांबळे पुढे झाला आणि काय झालं लोक त्याला म्हणाले हे कशाला रे जय म्हणतो तू त्यांच्या जातीचा का पातीचा अरे बाबासाहेबांनी काय एका जातीवर उपकार केलेत वय असामध्या भारतावर उपकार केलत तुमच्यावर बी उपकार केलेत अरे तुम्ही बी जय म्हणायला पाहिजे असं वय त्यांनी ठरवलं का वागावानीये आडधांड चार पाच लोकांचं काम नाही चोवीस पन्नास लोक काठेलाटे घेऊन तयार झाले आणि त्याला गाठला ना त्याला एकच विचारायचं बघ तू जय भीम म्हणायचं नाही तो म्हणणार म्हणायच म्हणणार असं का एक तास बनणार जय भीम जय भीम म्हणणार जय भीम असं काय मग ते थकले गड्याव त्यांनी घासलेटचा डबो आणला आणि म्हणले बघ हे तुला सांगतो तू जर का जय भीम म्हणणार असेल तर घासलेट ओतून पेठवून देऊ अरे म्हणणार जय भीम पोचराम जय भीम म्हणणार असं काय धडा धडा तू घासचा वाट वाटला ओन ते म्हणाल हे बघ काडी पेटवली हो तू जर का जेबीम म्हणणार म्हणालास का पेटून राग करून टाकू अरे जेबी म्हणणार जीवा जीवासोबत जेबीम म्हणणार रक्ताचा था शेवटचा थांबा सुद्धा जेबीम ऐकून असं काय त्यांनी काडी फेकली ठाणा पेटायला आणि विचारायला बोल बोलणार का, बूल, का जेबीम नाही म्हणालास तर पाणी ओतून तुला वाचवतो शेवटची संधी पण नाही ठाण ना पेट उत राहिला जेभीम जभीम जेभीम शेवटचा सबूज सुधीक जेभीमचा होता आता वादे गेले ना त्याच्या बायकोकडे राधे हे खोबर का तुझ्या नवऱ्याचा मुडदा पाडून आलोय आता ती किती महान बागा राधाबाई ती म्हणा अरे वा माझा पोर जो तुमचं मुर्द पाडील ना तो एक खोबर मी खाईल पण तुम्हाला सांगतो यांच्या वाणी त्या कुणी केलाय होय हा असं नये का पोळीला गद्दार आणि गोळीला मार असं कधी नाही महातुंग समाजाने जो त्याग केलेला नामांतरामध्ये त्याला तोड नाही तर मायबाप तुम्हाला हे नामांतराचा लढा का झाला तुम्हाला ठाव आहे आपल्याला नावच नव्हती अमुक मार तमुक चांबार तर कुणबी तमुक माळी तमुक ढोर ह्याच्या पहिले काहीच नव्हतं आपल्याला आठ नव दिले ते छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्या नावानं प्रतिष्ठा बाबासाहेबांना दिली पहिल्यांदा काय म्हणते एक लाक्ष्या धोंड्या नाम्या राम्या आता काय लक्ष्मण राव काय नामदेव राव काय रामदेव जी नुसतं जी म्हणत नाही त्यांचे नेते पण मी मान्य करता ही नावाला प्रतिष्ठा दिली बाबासाहेबांनी म्हणून तो नामांतराचा लढा झाला आता माझ्या बहिणी या काळासुधी पाण्यासाठी बन बन फिरतात अह माझ्या बाबासाहेबांना सुदीक असंच पाण्यापाय फिरावं लागलं ला। अ ते शाळेत गेलं पाणी प्यायला मिळालं नाही काजामध्ये शिकायला गेलं पाणी प्यायला मिळालं नाही शिकवायला गेलं कॉलेजामध्ये पाणी प्यायला मिळालं एवढंच काय मजूर मंत्री झालंय देशाचे तरी सुधीक त्यांना पाणी मिळालं नाही त्याचं काय का बाबासाहेब मजूर मंत्री होते मंबईवरून पुण्याला यायला निघाले मे महिन्याचा काळ तो हे अंगाची लाय लाई होत होती कशाला कोरड पडली होती हे घामाच्या धारा चालल्या होत्या बाबासाहेबांना ताण लागली गाडी पण बिलला थांबली बॅरेस्टर जयकर खाली उतारले हाटीलवाल्या पोराला पाणी सांगितलं हाटीलवाल्या पोऱ्या पाणी घेऊन निघाला पण कंच्या तरी वाद्याने ती बघितलं ए मारला पाणी पाहिजे होतं का हो माघारी झालं का बाबासाहेबांना पाणी मिळालं नाही तिथं सोनबाई उगले बसला होता त्यांनी बघितलं माझ्या बाबासाहेबांना पाणी येत नाही थांबा बाबासाहेब थांबा तुमचा सोलबाईल तुमच्यासाठी पाणी आलं मी जातो आलोच मी बाबासाहेब मी आलो तुम्ही थांबा वाऱ्यावाणी पळत गेला तो <tyles> घरून पाण्याचं मडके घेतलं वारावाणी पळत बाबासाहेब पाणी घ्यावा बाबासाहेब बाबासाहेब तुमच्या बाई अवलेले तुमच्या बाहेर पाणी आलं बाबासाहेब पाणी घ्या बाबासाहेब पाणी बाबासाहेब कुठे होते बाबासाहेब तानिले निघून गेले सोनबा येवले रोज पाण्याचं मडकं घेऊन यायचा बाबासाहेबांची फाट बघायचा बाबासाहेब काही आले नाही तिथेच खाल्ला चला असे काही लोकांनी बलिदान दिले बाबासाहेबांनी तुमच्या पाय बलिदान केलेलं एवढ्या खस्ता खाल्ल्या तुमच्या पाय आणि बाबासाहेबांनी त्या गाणीतल्या धर्मातून बाहेर काढलं आणि तुम्हाला भगवान बुद्धाचा पंचपक्वण्याचा धर्म दिला बाबा हो। बाबासाहेबांचा त्याग स्माराव भगवान बुद्धाच्या मार्गाने जा शांतीच्या मार्गाने जा पंचशिलाच्या मार्गाने जा एवढं तुम्हाला सांगायचंय बाबासाहेबांच्या पाय ज्यांनी बलिदान केलं त्यांनी ज्या त्यांच्या तोंडात शेवटचा जय भीम होता त्यांच्या छातुर बाबासाहेबांची तस्बीर होती आणि निळ्या झेंड्यामध्ये त्यांना नेलं आमच्या सारख्याना असंच वाटतं का मारताने शेवटी तोंडात जे भीम असावा छात्र असा तस्वीर असावी अन्य एजेंड्यामध्ये न्यावं असं मरण यावं असं मरण यावं जय भी